सध्या आदित्य ठाकरे बोलतात थेट जाणार आहे पटना इथं जाणार आहे खास करून तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे मुख्य म्हणजे आम्ही दोघंही एकाच वयाचे आहोत 32-33 जवळचे वयात आहेत त्यांचं पण काम चांगलं चाललेलं आहे त्यांचं काम तसं बघितलं आपण तर योग्य रीतीने चाललेलं आहे अनेक विषयांवर चर्चा कदाचित होऊ शकते पर्यावरण असेल इतर सगळी जी कामं त्यांनी हाती घेतली त्याच्यावर होईल बरोबर आहे पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर नहीं इसमें कोई राजकीय भूमिका है नहीं है अगर आप ज़्यादा विश्लेषण करोगे तो उसमें जाने की जरूरत नहीं है सिर्फ यही बात है कि तेजस्वी यादव जी हमारी एज के एक युवा नेता है अच्छा काम चल रहा है डिप्टी सीएम है बिहार के और काम आगे लेके जाने को कुछ बातचीत हो सकती है अच्छे कामों पर चर्चा हो सकती है नहीं मेरा यही एजेंडा है कि काफ़ी दिनों से हमारी बात फ़ोन पे चलती रही है जब हमारी सरकार थी और तब वो वहाँ विपक्ष में थे तो एक दूसरे को एक सलाह मशवरा चलता रहता था तो आज पहली बार शायद हम मुलाकात करेंगे और यही बात होगी काफ़ी सारे विषय है पर्यावरण है क्लाइमेट क्राइसिस है इन पे सारे पे बात हो सकती है इंडस्ट्रीज पे है पण एक मला आज मला सकाळी जी बातमी ठळक ऐकू आली ती होती की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झालेली आहे बरोबर ना आणि ते एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणजे तुम्ही बघा राज्यात ओला दुष्काळ आहे राज्यात बेरोजगारी वाढत आहे राज्यात लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे पण ह्या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला महाराष्ट्रासाठी एक तास पण नाही आहे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत म्हणजे पहिले आमदार पाठवले मग प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं पण कुठेही महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे अर्धा तास देखील नाही आहे नाही बरोबर आहे आता काय झालेलं आहे की मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे दुसऱ्या राज्याबद्दल आपत्ती नाही तिथे जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्राचं देखील मंत्रिमंडळाची बैठक जी गरजेची असते जसं मी सांगितलं ओला दुष्काळ असेल निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक आहे ती रद्द झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक तास जर दिला तर चुकीचं झालं नसतं काही असं मला वाटतं जिस राज्य में हमारे पहले विधायक को लेके गए फिर इंडस्ट्रीज को लेके गए आज वहाँ पूरा कैबिनेट गया है दुख इस बात के नहीं है कि प्रचार हो रहा है प्रचार तो होना जरूरी है हर एक पक्ष को अधिकार है प्रचार करने का लेकिन महाराष्ट्र की जो विधिमंडल है महाराष्ट्र की जो मंत्रिमंडल है कैबिनेट है उसकी बैठक तो होना जरूरी है महाराष्ट्र के लिए एक घंटा तो निकाल सकते हैं नाही नाही ह्याच्यात तुम्ही थर्ड फ्रंट वगैरेवर जास्ती आता जाऊ नका आज आम्ही अनेक दिवस फोनवर वगैरे चर्चा करत होतो एवढीच बैठक आहे थर्ड फ्रंट किंवा वेगळं काही ह्याच्यात होत आहे का आत्ता मी त्याच्यावर काही सांगू इच्छित नाही मोठे नेते त्याच्यावर चर्चा करतील पण आज ही भेट जी आहे ती स्पष्टपणे दोन तरुण लोकांमध्ये आहे 32-33 आमचं वय आहे त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे थोडं कामावर चर्चा होऊ शकते मला वाटतं ज्यांनी पीडीपी सोबत युती केलेली त्यांनी आमच्यावर टीका करू नये ज्यांनी इतर लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली त्यांच्यासोबत युती केली अन्य राज्यांमध्ये त्यांनी आमच्यावर टीका करू नये काय जे राज्यपाल महाराष्ट्राचे असूनही महाराष्ट्राचंच सतत अपमान करत राहतात त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवू आम्ही आणि म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे त्यांची स्पष्ट भूमिका काय त्याच्यावर पुढे ठोस कारवाई काय होणार आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टात त्याच्यात पुढे काय आपण पावलं टाकतो हे महत्त्वाचं पण जसं मी सांगितलं ना की जे राज्यपाल आमच्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचाच अपमान करतात त्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावरती जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलतात सरकारच्या धोरणांवरती त्यांनी टीका केली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली आहे त्याविषयी बोलताना इतर राज्यातल्या प्रचारांमध्ये मंत्रिमंडळ व्यस्त आहे आणि महाराष्ट्राला देण्यासाठी वेळ नाही या आशयाची टीका आदित्य यांच्याकडनं होती आहे दुसऱ्या राज्यातल्या प्रचारासाठी राज्यातल्या मंत्रिमंडळाची बैठक रद्द होणं योग्य नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे आता प्रकल्प आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं असं म्हणताना महाराष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा
असे खडे बोलही त्यांनी राज्य सरकारला सुनावलेत. तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी मुख्यत्वे ते बिहारला जातात. आम्ही दोघेही तरुण नेते आहोत आणि तेजस्वी यादव उत्तम राजकारण करतात. त्यांच्यासोबत माझी भेट होईल असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.